राज्यात सोमवारी रुग्णसंख्या 5,000 आत आली तर मुंबईतही दिलासादायक चित्र निर्माण झाले. आठवड्याभरात मुंबईतली रुग्णसंख्या 26% घटली. राज्याचा रिकव्हरी रेट 96.43% झालाय तर मुंबईचा 97% झालाय. राज्यात सध्या 88,729 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईतला रुग्ण दुप्पटीचा कालावधीही 1,324 दिवसांवर गेलाय. मुंबईतल्या कोरोना केंद्रांच्या खासगीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. नव्यानं सोमय्या कांजूरमार्ग मालाड ही केंद्र सुरू होत आहेत. ती खासगी रुग्णालयांमार्फत चालवली जातील तर बीकेसी मधला अतिदक्षता विभाग आणि दहिसर कोरोना केंद्र खासगी तत्वावर चालवायला दिलंय. नागपुरात कोरोना निर्बंधांमुळे व्यापारी आक्रमक झालेत. नागपूर लेवल 1 मध्ये असतानाही निर्बंध लेवल 3 असल्यानं व्यापारी आक्रमक झालेत. निर्बंध हटवा, व्यापार वाचवाचा नारा देत सरकारचा निषेध केला जातो. मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या 30,44,000 नागरिकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 61,28,00,000 रुपये दंड वसूल केलाय. मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात सोमवारी मोठी गर्दी झाली. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक महिला आणि लहान मुलं जखमी झालीत. मंदिरात दर्शन घेण्यासाठी काही VIP मंडळी आली होती. याच दरम्यान लोकांनीही मोठी गर्दी केली. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. राज्यातल्या 18 ते 44 वयोगटातल्या लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य द्या असे निर्देश आरोग्य विभागानं जिल्हा आणि स्थानिक प्रशासनांना दिलेत. राज्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण सुरू आहे. या वयोगटातल्या 95,00,000 लोकांनी आतापर्यंत लसीचा पहिला डोस घेतलाय. अमरावती जिल्ह्यातल्या 3.68 लाख नागरिक अजूनही दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील 70% नागरिकांनी दुसरा डोस घेणं बाकी आहे. सध्या पुरवठा विस्कळीत असल्यामुळे अर्धे अधिक केंद्र बंद आहेत. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात 7,77,021 नागरिकांचं लसीकरण झाले. जिल्ह्यातील 2,04,666 नागरिकांनी दुसरा डोस घेतलाय. अंथरुणाला खेळलेल्या राज्यभरातल्या रुग्णांना आणि वयोवृद्धांना कोरोना लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागानं उपलब्ध करून दिली. अशा व्यक्तींचं लसीकरण 2 ऑगस्टपासून केलं जात आहे. आतापर्यंत पालिकेकडे या लसीकरणासाठी 4,488 व्यक्तींनी नोंदणी केली. राज्यात 1 कोटीहून अधिक नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. देशात 1 कोटीहून अधिक लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम राज्यानं केलाय. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राचं कौतुक केलंय. दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 1,64,308 एवढी झाली. कोरोनानंतर काही रुग्णांना म्युकर मायकोसिसनं ग्रासले. सुरुवातीला जबडा, नाक, डोळे आणि डोक्यापर्यंत दिसणारी ही काळी बुरशी आता शरीरातल्या इतर अवयवांना सुद्धा आपलं लक्ष करू लागली. नागपुरातल्या एका 78 वर्षीय व्यक्तीच्या मोठ्या आतड्यांमध्ये या काळ्या बुरशीचा संसर्ग झालाय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 61वा वाढदिवस. यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव असू दे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्यात. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्यात. ट्विट करून त्यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत एका इमारतीच्या प्रवेशद्वारावरच जमिनीला मोठं भगदाड पडलंय. त्यानंतर ही इमारत नाल्यावर बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. मुंबईतल्या ठाकूरपाडा भागातली ही घटना. स्वस्तिक असं या इमारतीचं नाव. या 40 फ्लॅट्स आहेत. यातले सगळ्या रहिवाशांना ठाणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं. कल्याण पडग्याला जोडणारा गांधारी पूल वाहतुकीसाठी रात्रीपासून बंद केलाय. सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे पुलाच्या पिलरचं नुकसान झालं होतं. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पूल रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केला. 3 वर्षांपासून मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत रखडली आहे. मात्र आता शहराजवळ परवडणाऱ्या किमतीत हक्काचं घर घेण्याची संधी मुंबई आणि ठाणेकरांना मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळानं दसऱ्याच्या मुहूर्तावर 9,000 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतलाय. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरं असतील. या घरांच्या किमती 12 ते 56 लाख रुपया दरम्यान असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्त भागातली परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली. पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल शरद पवारांनी काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबदारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातले दौरे टाळावे असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूरग्रस्त भागाच्या
आढावा बैठक बोलावलेली आहे. पूरग्रस्त भागातल्या नुकसानीचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. दुपारी 4 वाजता वर्षा या निवासस्थानी ही बैठक असेल. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पॅकेज तयार केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली. कालही मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत याबाबत बैठक घेतली होती. सांगली शहरात कृष्णा नदीची पाणी पातळी 50 फुटांवर आली. पाणी संथ गतीनं कमी होत आहे, पण शहरात अजूनही पूरस्थिती कायम आहे. त्यामुळे सांगलीकरांचं जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. सांगली इस्लामपूर रोडवर पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले. सांगलीवाडीच्या न्यू विश्वशांती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या तरुणाचा जीव वाचवला. कृष्णा नदीच्या प्रवाहात जाऊन मानवी साखळी करून त्याचे प्राण वाचवले. एकीकडे आपल्या कुटुंबाची चिंता पूरग्रस्त सांगलीकरांना लागलेली असतानाच हौसेला काही मूल नसतं असं घडले. सांगलीतल्या गावभागमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं आपली वर अचक्क 54 फूट पाण्यातून बोटीतून काढली. सध्या नवरदेव आणि नवरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सांगलीतील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या कापडपेठ आणि गणपतीपेठ इथे पाणी ओसरले. तब्बल 8 फूट पाणी या ठिकाणी होतं. आता पाणी ओसरल्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानांची साफसफाई करायला सुरुवात केली. अनेक व्यापाऱ्यांचं पुरामुळे मोठं नुकसान झालंय. फर्निचर, दुकानातील साहित्य पाण्यानं खराब झालंय. पूरग्रस्त भागातली 496 बाधित गावांमध्ये आरोग्य कॅम्प सुरू करण्यात आलेत. लहान गावांसाठी 1 डॉक्टर 1 नर्स तर मोठ्या गावासाठी 2 डॉक्टर्स आणि 4 आरोग्य कर्मचारी नेमल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. गंभीर बाब म्हणजे पूरग्रस्त जिल्हे कोरोनाग्रस्त असून या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे, त्यामुळे विशेष काळजी घेतली जात असल्याचं टोपेंनी म्हटलंय. हे सगळे जिल्हे खरं तर कोरोना प्रभावित जिल्हे आहेत. यांची पॉझिटिव्हिटी रेट ही राज्याच्या पॉझिटिव्हिटीपेक्षा जास्त आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा त्यांचं ट्रॅकिंग ट्रेसिंग टेस्टिंग हे सुरू राहिलं पाहिजे. म्हणून पहिले 2-3 दिवस आता पूर ओसरल्यानंतर स्वच्छतेचं काम जरा थोडं व्यवस्थित झाल्यानंतर सगळ्या सूचना दिलेल्या आहेत की स्वॅब्स चालूच राहिली पाहिजे, टेस्टिंग चालूच राहिलं पाहिजे. सांगलीत पूरस्थिती असल्यामुळे नागरी वस्तीत मगरींचा वावर वाढलाय. पूरपट्ट्यात अनेक भागात मगरी मुक्तपणे फिरत आहेत. नागरी वस्तीमधील परिसरात पुराच्या पाण्याच्या आधारानं अनेक मगरी फिरत आहेत, त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर मगरींचा धोका निर्माण झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातली पूर परिस्थिती जैसे थे आहे. अनेक गावांना पुराचा विळखा कायम आहे. पंचगंगा नदी अद्याप धोका पातळीवरून वाहते. आंबेवाडी आणि चिखली गावाला बसलेला पुराचा विळखा काही प्रमाणात सुटलाय. जिल्ह्यातील 1000 एकर शेतीचं नुकसान झालंय. अनेकांचे संसारही उघड्यावर आलेत. तिवरे धरणाला मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय. पुराच्या पाण्यात भेनवाडीतील पूल वाहून गेलाय. पावसामुळे या भागात 6 ठिकाणी भूस्खलन झाले. फणसवाडी गावातल्या 100 घरांना दरडीचा धोका निर्माण झालाय. पूर ओसरल्यानंतर महाडकरांना आता अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. पुरात शहरातली घरं दुकानांबरोबरच बँकाही पाण्याखाली गेल्या होत्या, त्यामुळे अनेक बँका अजूनही बंदच आहेत. ATM देखील सुरू नाही आहेत. शहरातील सगळे व्यवहार ठप्प आहेत. ATM मधून पैसे काढायला किंवा खरेदीला 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास करून लुणेरी किंवा माणगाव गाठावं लागतंय. खेड तालुक्यातल्या शेंदुर्ली गावात घरात प्रसूती झाल्यानंतर महिलेला आणि बाळाला पुढच्या उपचारांसाठी झोळीत बसवून देण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था, अनेक रस्ते बंद, रुग्णालयात जाण्यासाठी कुठलंच साधन नाही, त्यामुळे नातेवाईकांनी झोळीची कावड तयार करत महिलेला रुग्णालयात दाखल केलं. सध्या महिला आणि बाळावर देहण्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू. दोघेही सुखरूप आहेत. महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात 1000 कुटुंबांचं अतोनात नुकसान झालंय. त्याचबरोबर 1000 व्यापाऱ्यांचंही सर्वस्व नष्ट झालंय. अशा व्यापाऱ्यांना सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई देऊन पुन्हा व्यापार सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे आणि एकंदर झालेल्या हानीमुळे महागाई आणखीनच वाढतीये. इंधन दरवाढ याआधीच होत होती, आता भाजी, दूध, अंडी, चिकन यांच्या दरातही कमालीची वाढ होती. भाजी प्रत्येक किलोमागे 10 ते 20 रुपयांनी वधारली. दुधाचा पुरवठा 30% कमी झालाय. 2 ते 4 रुपयांनी दर वाढले तर चिकन अंडीही महागली आहेत.
मेळघाटात ढगफुटी झाल्यानं भूस्खलन झालंय. सेमाडोह, माखल्या आणि चुनखडी मार्गावर संपूर्ण डोंगरच खचलाय, त्यामुळे 3 गावांचा संपर्क तुटलाय. या मार्गावरचा चिखल काढण्यासाठी 1 आठवडाभराहून अधिक कालावधी लागणार आहे. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातल्या चाकूरगव्हा महामार्गावर बेलोला नदीवर पूल नाहीये, त्यामुळे या गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढावी लागते. थोड्याशाही पावसात या नदीला लगेच पूर येतो, त्यामुळे नदीवर पूल बांधावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दिल्लीत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्येही पावसाचं पाणी दिसतंय. दिल्ली आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तिकडे अमेरिकेतल्या मारेझोनामध्येही पूरपरिस्थिती आहे. याच पुरात अडकलेल्यांना वाचवण्याचं काम सुरू आहे. पाण्यात गाडीवर अडकलेल्या ड्रायव्हर आणि त्याच्या मित्राचा बचाव कार्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी पुराच्या पाण्यात त्यांची गाडी अडकली होती, त्यांना वाचवतानाचा हा व्हिडिओ आहे. चीनमध्ये झोंगझुआ प्रांतात पुरानं हाहाकार माजवलाय, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. एका शेतकऱ्याच्या शेतात सुमारे 100 डुकरं पुराच्या पाण्यात वाहून गेलेत, तर काही डुकरं वाचलेत. गुडघाभर पाण्यातून त्या डुकरांना काढण्याचं काम आता त्या शेतकऱ्याला करावं लागतंय. चीनमध्ये सोमवारी फामेडमध्ये दरड कोसळली. अतिमुसळधार पावसामुळे दरड कोसळली. या भागात दुसऱ्यांदा दरड कोसळली. पूर्वेकडच्या भागांमध्ये त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. झेजियांग आणि जियांगसू प्रांतातून अनेकांना वाचवण्यात यश आलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24